नमस्कार, केव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। मी समृद्धी म्हात्रे घेऊन येत आहे आजच्या ठळक घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांना देशभरातील विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवलाय। त्याच्या निषेधार्थ 26 नोव्हेंबरला पुकारण्यात आलेला भारत बंद रायगडात यशस्वी करण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाने व्यक्त केलाय। त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रायगडात पनवेल, उरण, पेण, माणगाव, पाली आदी ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या। या बैठकांमधून त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर कडाडून हल्लाबोल चढवला। अलिबागेत 26 नोव्हेंबरला निघणाऱ्या एल्गार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही आमदार जयंत पाटील यांनी शेकाप कार्यकर्त्यांना या निमित्ताने केले। सुरक्षित अंतर राखत रायगडात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। शाळांचे निर्जंतुकीकरण आणि विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश दिला जातोय। अलिबागमधील PNP एज्युकेशन सोसायटी, दत्ताजी खानविलकर शाळेसह जिल्ह्यातील काही शाळा सुरक्षित अंतर पाळून सुरू झाल्या। जिल्ह्यात 644 शाळांमध्ये 9वी ते 12वीचे 7159 शिक्षक आहेत, तर 3690 शिक्षकेतर कर्मचारी आहेत। यापैकी शिक्षकांची कोविड तपासणी सध्या सुरू असून आतापर्यंत 3106 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। त्यापैकी 20 शिक्षकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर 1158 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली, त्यापैकी एका कर्मचाऱ्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। त्यामुळे 644 शाळांपैकी 229 शाळांमध्येच आज वर्ग भरविण्यात आल्याची माहिती माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी BL थोरात यांनी दिली आहे। अलिबागचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला। या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत नाईक अध्यक्ष असलेल्या सन्मित्र वाहतूक संघटना मुरुड व अलिबाग यांच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला गरजेच्या असलेल्या काही उपकरणांची भेट देण्यात आली। संघटनेचे उपाध्यक्ष तथा नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, निवासी आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल फुटाणे यांच्याकडे ही उपकरणे सुपूर्द करण्यात आली। यात ECG यंत्र, डॉपलर, तापमापक यंत्र आदी उपकरणांचा समावेश आहे। संघटनेचे सेक्रेटरी जावेद गोरमे यांनी प्रास्ताविक व आभार मानले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडे सध्या सर्वांचे लक्ष असून अदर पुनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे 100 डोस तयार असतील असं सांगितलंय। त्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। कोरोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे। सिरम इन्स्टिट्यूटकडे कोविड लस तयार करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 98 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे। याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे। केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे। राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे प्रकर्षाने जाणवू लागलंय। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून शक्य झाल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा सूचक इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय। दिवाळीनिमित्त झालेली मोठी गर्दी, नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती सरकारतर्फे व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान राज्य सरकारने दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथून प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक विमान प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे। त्याशिवाय पुन्हा प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरूच आहेत। आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 56,256 पोहोचली असून त्यापैकी 53,741 रुग्ण बरे झाले, तर 1,597 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सद्यस्थितीत 918 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। अलिबाग तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता 4,980 झाली असून त्यापैकी 138 जणांचा मृत्यू झालाय, तर 4,804 जण कोरोनामुक्त झाले, तर सद्यस्थितीत 38 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। विनाकारण गर्दी न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे सातत्याने केले जाते।
मागील काही दिवसांपासून अमेरिकेत सुरू असलेला सत्तापेच सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर सत्ता हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखवलाय. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख एमिली मर्फी यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना रविवारी पत्र लिहून सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यास ट्रम्प प्रशासन राजी असल्याचे सांगितले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ट्रम्प यांनी सातत्याने निवडणूक आणि मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. बायडन यांनी बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतरही सत्ता न सोडण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले होते, त्यामुळे सत्ता हस्तांतरणाचा पेच निर्माण झाला होता. रायगडातील सर्वच देवदेवतांच्या वार्षिक यात्रा उत्सवावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले. दिवाळीनंतर रायगडात साजगाव येथील बोंबल्या विठोबा देवाच्या यात्रेपासून यात्रांचा माहोल सुरू होतो. त्यानंतर आवास, वर्सोली या प्रमुख देवांच्या यात्रा सुरू होतात, पण यावर्षी केवळ दर्शनासाठीच मुभा देण्यात आली आहे. अन्य यात्रा भरविण्यास प्रशासनाने अनुमती नाकारली आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे. या यात्रांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे हिवाळी अधिवेशन आता जानेवारीत होणार आहे. तसा निर्णय कामकाज समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. प्रथेप्रमाणे हे अधिवेशन नोव्हेंबरमध्ये नागपुरात होत असते, पण कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेत सरकारने हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय नोव्हेंबरऐवजी जानेवारीत हे अधिवेशन होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयावर विरोधी भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.